एकीकडे महायुतीतली बंडखोरी ही शमवण्यात आपण यशस्वी होऊ असं म्हणत असताना आज महायुतीमध्ये काँग्रेसमधले काही बंडखोर आलेत मुंबई काँग्रेसमधले ज्येष्ठ नेते रवीराजा यांनी भाजपात तर कोल्हापूरच्या उत्तरच्या काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेत आज प्रवेश केला याचा संबंधित विभागात काँग्रेसला आता आणि भविष्यात किती फटका बसेल तर भाजपा आणि शिवसेनेला काय फायदा होईल शैलेंद्रजी या दोन्ही बंडखोऱ्या ज्या आहेत त्या अतिशय म्हणजे छोट्या मोठ्या नाही आहेत म्हणजे हे पक्षबदल जे आहेत त्याच्या दोन्ही ठिकाणी काँग्रेसला फटका बसला आहे आणि जसं मुंबईतले रवीराजा जे आहेत ते पाच वेळेला कॉर्पोरेटर होते आणि आत्ता त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती पण विरोधी पक्षनेते पण होते ते विरोधी पक्षनेते देखील होते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांचा बॉम्बेतली जी बेसची सर्व्हिस आहे त्या बेसच्या सदस्य म्हणून त्यांनी मला वाटतं काहीतरी विक्रम केला सत्तावीस वर्ष सलग वगैरे तर त्यांचा तो, तो, तो अभ्यास प्रचंड आहे म्हणजे हे स्थानिक मुंबई पुरता हा विषय आहे रविराजांचा परंतु ते आमदारकीचे उमेदवार सहज होऊ शकले असते आणि तिकडे त्यांनी जे आत्ता नंतर प्रेसशी बोलताना सांगितलं त्याप्रमाणे वर्षा गायकवाडांच्या बहिणीला तिकीट मिळालं की जी चार महिन्यापूर्वी सदस्य झाली काँग्रेसची तर काँग्रेसमध्ये घराणेशाहीचा वर्षानुवर्ष आरोप केले जातात यावेळेला आत्ता जे तिकीट दिलं आहे ते घराणेशाहीच्याबरोबर चार महिन्यापूर्वी सदस्यता घेतली असेल पक्षाची आणि जर डायरेक्ट आंबारकीचं तिकीट दिलं असेल तर ते थोडंसं रविराजांच्या बाजूनीच जाणारं ही घटना आहे आणि त्यांनी जरी वैयक्तिक स्वार्थ म्हणजे त्यांना आमदारकी मिळाली नाही म्हणून भाजपत प्रवेश केला असला तरी त्याचा अल्टिमेटली परिणाम असा होणार आहे की काँग्रेसचं नुकसान होणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचा फायदा होणार आहे आणि ती जी प्रेस कॉन्फरन्स झाली सकाळी की ज्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला भारतीय जनता पक्षात त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राजांनी स्व स्पष्टपणे सांगितलं की जे तमिळ सेलवन जे विद्यमान आमदार आहेत तिथले तर त्यांचा आता विजय हा निश्चितच आहे फक्त मार्जिन मोजायला पाहिजे अशा प्रकारची भाषा रवीराजांनी वापरली आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की राजांच्या बरोबरच काँग्रेसचे अनेक नेते, अर्था था था लेवल चा चा, ने नेते ते अर्थातच कॉर्पोरेशन लेव्हलचे असू शकतील मुंबईच्या की याचा मुंबई पालिकेच्या दृष्टीने पण खूप फटका काँग्रेसला बसेल ते नेते पण भारतीय जनता पक्षात येतील आणि त्यांची फोनवरूनही चर्चा फडणवीसांशी करून दिली रविराजांनी असं प्रेस कॉन्फरन्समध्ये फडणवीसांनी सांगितलं ही काँग्रेससाठी मुंबईतल्या पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने देखील धोक्याची घंटा आहे दुसरीकडे कोल्हापूरला जे जाधव आलेले आहेत एकनाथ शिंदेंच्या पक्षात तिथे दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये राजेश क्षीरसागर आमदार होते आणि तेव्हा शिवसेनेच्या जा सहाही जागा आल्या होत्या आणि तेव्हा ते शिवसेना आजच्यासारखी नव्हती फुटलेली अखंड शिवसेना होती, होती। आणि सहाही आमदार कोल्हापुरात शिवसेनेचे आले होते त्यामुळेच चंद्रकांत पाटलांना पुण्यात जावं लागलं होतं त्यानंतर तर क्षीरसागर पुढे एकोणीसशे निवडणुकीला पराभूत झालं आणि जाधवांच्या पतींनी त्यांना पराभूत केलं होतं त्यांच्या पतीचं निधन झाल्यामुळे चंद्रकांत जाधवांचं निधन झाल्यामुळे बाय इलेक्शनला जाधवताई निवडून आल्या आणि त्यांना निवडून आल्यानंतरसुद्धा काँग्रेसने तिकीट नाकारलं आत्ता आणि त्यामुळे ते आत्ता परत पक्ष बदल करून एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेलात त्यांचं देखील कारण तिकीट न मिळाल्याचं असलं नाराजीचं जरी असलं तरी आत्ता एकनाथ शिंदेंच्या पक्षाला फायदा होणार आहे कारण पुन्हा क्षीरसागर तिथे उमेदवार आहेत त्यामुळे क्षीरसागरांना ज्यांनी पराभूत केलं त्या जाधवांच्या पत्नी आज ज्या पूर्वी विद्यमान आमदार राहिलेले आहेत माझे आमदार आहेत काही काळासाठी त्या एकनाथ शिंदेंकडे आल्यामुळे अर्थातच राजे शिरसाना फायदा होणार आहे आत्ता देखील आणि पुढच्या राजकारणात कारण सतेज पाटील कोल्हापुरात खूप बलशाली असे नेते आहेत तिकडे खूप हां आणि ते कोल्हापूरच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावतात तर जे त्या जाधवताई गेल्यामुळे काँग्रेसला निश्चितपणे त्याचा फटका बसणार याच्यात शंका नाही याला थोडीशी जोड म्हणून या जयश्रीताई जेव्हा पोटनिवडणुकीत पतीच्या निधनानंतर उतरल्या त्यावेळेला त्या, त्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक होत्या मग राजकारणातली साठी लोटी आणि घराणीशाही कशी सुरू आहे तर त्या त्यांनी त्या भारतीय जनता पक्षाकडनंच लढावं म्हणून दादा पाटील जे कोल्हापुरातून येतात त्यांना विनंती करायला गेले होते त्यांनी ना, ना असमर्थता व्यक्त केली त्यांनी पतीचा वारसा काँग्रेसच्या माध्यमातून चालू ठेवला तो त्यांचा अधिकार होता पण आज त्या भाजपकडे परतल्या नाहीत आज त्या गेल्या त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने जरी महायुती असली तरी महायुतीतले डायनॅमिक्स हे देखील यात ठरत आहेत महाराष्ट्रात जे चालू आहे त्याचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे जयश्रीताई अत्यंत संयतपणे भूमिका मांडायच्या विधानसभेत त्यांचा यांच्या पक्षाला फायदाच होईल वर्षा गायकवाड आल्यानंतर मुंबई काँग्रेस अनेक लोक कार्यकर्ते आणि नगरसेवक बंद करून त्यांना सोडून निघून गेले आहेत दुसरीकडे वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या नेतृत्वात मुंबईत काँग्रेसला जागा पण मिळवून दिल्या आहेत त्या स्वतः पण जिंकून आल्या आहेत पण हा जो काँग्रेसमधला अंतर्गत घोळ आहे आणि स्वतःच्या बहिणीच्या उमेदना उमेदवारी देणं यावर रवीराजांनी घेतलेला जो आक्षेप आहे तो मुद्दा काही दिवसात वाढू शकतो रवीराजा हे अत्यंत संयत नेते म्हणून ओळखले जातात मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं त्यांच्याकडे आहेत असं म्हटलं जायचं मुंबई महानगरपालिका हा भ्रष्टाचाराचा एक अजब कारखाना आहे जो मुद्दा विधानसभेच्या पाठोपाठ निवडणुका आल्यावर समोर येणार आहे त्यात असा नेता निघून जाणं हे काँग्रेसला त्रासदायक आहे आणि काँग्रेस स्वतःच्या असेट्सला जपून का ठेवू शकत नाही आहे जेव्हा देशातली परिस्थिती अनुकूल होण्याची स्थिती आली आहे त्याच्यावर त्यांनी विचार करायची गरज या प्रकरणातून समोर आली आहे म्हणून ते आपण पाहिलं तर राज